नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। येणाऱ्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं जोरदार दणका दिलाय। पारनेरच्या पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांची घरवापसी झाली आहे। त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। दरम्यान अहमदनगरच्या नगरसेवकांची भाषा 24 तासात बदलली आहे। आम्ही शिवसेनेत जाणार नाही, वेळ पडल्यास पदाचे राजीनामे देऊ, असा इशारा पारनेरच्या या 5 नगरसेवकांनी दिला होता। मात्र आता हेच नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश केला। शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आधी भेट घेतली। शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाले होते। तसा संदेश त्यांनी राष्ट्रवादीला पाठवला। अजित पवारांची भेट घेतल्यानंतर नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला। सारथी संस्थेच्या संदर्भात संभाजीराजे छत्रपती हे मुंबईत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत। अजित पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलं। मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेबद्दल जे आंदोलन केलं त्याचा दबाव निर्माण झाल्यानं हे निमंत्रण आलं असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं। शरद पवार यांच्या मातोश्रीवरून आशिष शेलार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सनसनीत टोला लगावलेला आहे। ज्या व्यक्तींना वारंवार भेटायला बोलावतोय त्यांचं श्रेष्ठत्व, कर्तृत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचं भान ठेवणं गरजेचं आहे। मात्र इथं याबद्दल आनंदी आनंद असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी लगावला आहे। शरद पवार ज्येष्ठ नेते असून सुद्धा त्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे न जाता शरद पवार मातोश्रीवर जात असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं बदल्यांच्या संदर्भात नव्यानं आदेश काढलाय। साधारणपणे मे महिन्यात बदल्या केल्या जातात, पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे जुलैपर्यंत बदल्यांच्या निर्णयात बदल केलाय। आधी सरकारनं बदल्या करू नये असा आदेश काढला, पण नगरविकास आणि गृहमंत्रालयात बदल्या होत होत्या त्यामुळे इतर विभागाचे अधिकारी आणि मंत्री आग्रही असल्यानं सरकारनं नव्यानं निर्णय घेतल्याची चर्चा। ग्रामीण रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाहीये। अन्य राज्यांसाठी 17,000 किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीनं या संदर्भातला आढावा घेण्याचा आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत असं आवाहनसुद्धा त्यांनी पत्रातून केलं आहे। चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले त्यामुळे त्यांच्या विरोधात ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय। सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दबावाला न जुमानता आवाज उठवत राहणार असल्याचंही थोरात म्हणाले। नागपुरात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे नितीन गडकरींच्या घरासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मोदी सरकार हाय हाय आणि केंद्र सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक मालेगावच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिशाभूल करणारा आहे। टेस्ट फक्त 3,300 केल्या म्हणून मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 806 आली, पण मुंबईत परिस्थिती अत्यंत विदारक आहे। फक्त नंबर कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी केल्या जात आहेत असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ICMR आक्रमक टेस्टिंगची गाईडलाईन दिलेली आहे त्यामुळे टेस्टिंगचा वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचं फडणवीस म्हणाले। नाशिकमधील कोविड वॉर्डची पाहणी देवेंद्र फडणवीसांनी केली। यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर तसंच सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। कोविड वॉर्डची पाहणी करून उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला। राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला जातोय तो रोखण्यासाठी आता राज्य सरकारनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। मास्कची किंमत सर्वत्र स्थिर करण्याबद्दल सरकार भूमिका घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। ग्लोबल हॉस्पिटल प्रकरणी सुद्धा दोषींवर कारवाई करणार असल्याचं टोपे म्हणाले।
राज्यात गेल्या 24 तासात 24 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये। सध्या राज्यात 1113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत कोरोनामुळे 71 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला। मंत्रालयातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। मंत्रालयातील 3 कर्मचाऱ्यांचा 3 दिवसात मृत्यू झालाय कोरोनामुळे। विधिमंडळ इथल्या क्लार्क, जलसंपदा विभागातला क्लार्क, नगरविकास विभागाचे मंत्री कार्यालयातले शिपाई अशा 3 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 2 आठवड्यापासून 3 जण आजारी होते। आजारापूर्वी 3 मंत्रालयात ड्युटी केली होती। तसंच कामगार विभागातील शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं। मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली। राज्यपाल हॉटेल सुरू होता राज्यात हॉटेल सुरू होत आहेत पण मग मंदिरं का बंद आहेत असा सवाल लोढांनी उपस्थित केलाय। तसंच मानखुर्दमध्ये मशिदीचा लाऊडस्पीकर सुरू आहे, याचा अर्थ मशिदी सुरू आहे, तर मग इतर धर्मियांची प्रार्थनास्थळं का बंद आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र लिहिलं असल्याचं लोढांनी म्हटलं। आजपासून मुंबईतील हॉटेल सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले असले तरी अनंत अडचणीमुळे हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल सुरू करता येत नाहीये। कारण 33% वगळून हॉटेलच्या 67% रूम्स या पालिका जमा असतील याबद्दल अजूनही हॉटेल व्यावसायिकांना पालिकेकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही। पुण्यातील हॉटेल्स तूर्तास बंदच राहणार आहेत। पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। तर शुक्रवारच्या आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। राज्यातील हॉटेल्स लॉज खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र पुण्यात तूर्तास हॉटेल बंद राहणार आहे। पुण्याचे महापौर मोहोळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। कोरोना काळात काम करत असताना महापौरांना कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे ठाकरे यांनी फोन करून काळजी घेऊन लवकर बरे होण्याचे साठी शुभेच्छा दिल्या। लॉकडाऊनचा सगळ्या व्यवसायांवर परिणाम झालाय असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। मार्केटचं विकेंद्रीकरण करायचंय असं पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी म्हटलंय। एकीकडे कोरोना रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका तसंच हॉस्पिटल मिळत नाहीये तर डोंबिवलीत आता अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी मिळत नाहीये। डोंबिवलीतील स्मशानभूमीतील गॅस दाहिनी बंद आहे, त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कल्याण गाठावं लागलं। कोरोनाची धास्ती वाढल्यानं सांगली मार्केट यार्डात आजपासून हळद, गुळ, बेदाणा सौदे रविवारपर्यंत बंद राहणार आहेत। धान्य मार्केट सुद्धा गुरुवार ते रविवार बंद असेल, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं 4 दिवस सौदे आणि 3 दिवस धान्य विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन असल्याचं औरंगाबादमध्ये पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलंय। सगळ्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। मनमाड शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघानं आजपासून 5 दिवसाच्या जनता कर्फ्यूचा हाक दिली, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातील 2 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय, मात्र वारंवार सांगून सुद्धा नागरिक नियमांचं पालन करत नसतील तर शहर पुन्हा लॉकडाऊन करावं लागणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिलाय। पिंपरी चिंचवडमध्ये सध्या 5203 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। आषाढी वारीच्या आधी पंढरपूरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं प्रशासनानं गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केली। आषाढी एकादशीनंतर सुद्धा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतीये, त्यामुळे पंढरपूर बाजारपेठेत शुकशुकाट आहे। कल्याणमधील एका महिलेनं कोरोनाची भीती घालवण्यासाठी चक्क मुलीची हेअरस्टाईल कोरोनाची केली आहे। कोरोना विषाणूसारखी हेअरस्टाईल करण्यासाठी या मुलीनं फुगे, कागदी लगद्यापासून बनवलेले रोल्स वापरलेत। याआधी विविध प्रकारे हेअरस्टाईल बनवल्या होत्या, मात्र काहीतरी नवीन करायचं म्हणून अशा प्रकारची ही कोरोना हेअरस्टाईल केली आहे। सचिन तेंडुलकरनं 7 हिल्स हॉस्पिटल आणि मुंबई पालिका यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या प्लाझ्मा डोनेशन सेंटरला भेट दिली आणि या प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे।
घराच्या आवारातील कुंड्यांची नासधूस करण्यात आली, काचांवर सुद्धा दगड मारण्यात आले, हल्लेखोरांनी घराबाहेरचे सीसीटीव्ही देखील फोडले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. राजगृहाची तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील राजगृहाला भेट दिली. राजगृहावर हल्ला करणं अत्यंत निषेधार्ह आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना जनतेसमोर आणणं हे आमचं कर्तव्य आहे असं आव्हाड म्हणाले. शरद पवारांच्या सांगण्यावरून मी इथं आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृह तोडफोड प्रकरणी ट्विट केलंय. दादर इथल्या राजगृह या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे ट्विट केले. हल्ल्याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी ट्विट करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. मी स्वतः भीमराव आंबेडकर यांच्याशी या सगळ्याबद्दल खरं तर मी संबंधितांशी बोललेलो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर करण्यात आलेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ सोलापुरात विविध संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंबेडकरी पक्ष संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित येऊन घोषणा देत निषेध नोंदवला. तिहेरी तलावावर कायदा तिहेरी तलाक या संदर्भात कायदा आला तरी पुण्यात बेकायदेशीरपणे एका तरुणीला तलाक देण्यात आला. उच्च शिक्षित असलेल्या आणि शिक्षिका असलेल्या पत्नीला नवऱ्यानं तिहेरी तलाक दिला. महिलेचा नवरा इंजिनियर आहे. त्यानंतर त्यानं कायदेशीर पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसाची संचित रजा मंजूर झाली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात परतलेल्या मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण 2 आरोपींचे जामीन अर्ज दाखल होणार आहेत. भरत कुरणे आणि सचिन अंदुरे यांच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सध्या सचिन अंदुरे औरंगाबादमधील कारागृहात भरत कुरणे बेंगलोरमधल्या कारागृहात आहे. म्हाडाच्या विजेत्यांना म्हाडानं मोठा दिलासा दिलाय. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळातर्फे सोडतीतील यशस्वी आणि पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 15 डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेकांना वेळेत सदनिकेचे पैसे भरता आले नाही आहेत. त्यांना म्हाडानं दिलासा दिला. राज्य सरकारच्या उद्योग विभागानं सुरू केलेल्या महाजॉब पोर्टलला राज्यातील इच्छुक उमेदवारांनी मोठा प्रतिसाद दिलाय. पहिल्या दिवशी सुमारे 88,894 उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे, तर 503 कंपन्यांनी देखील नोंदणी केली आहे. रोजगार देणारे आणि मागणारे यांच्या समन्वय साधून राज्य सरकारच्या विभागाच्या या पुढाकारानं महाजॉब पोर्टलचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पहिल्या दिवसात 88,000 जास्त तरुणांनी इथं आपलं नाव नोंदवलंय. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी भरलंय. कसाल पुलाजवळ हायवेला लागून असलेल्या 3 घरांना पाण्यानं वेढलं, त्यामुळे स्थानिकांनी कसाबसा आपला जीव वाचवलेला आहे. सिंधुदुर्गाला पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसानं नद्या नाल्यांना पूर आलाय. अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलंय. मालवणमधील घुमडे गावातल्या घुमडाई देवीच्या मंदिराला सुद्धा पाण्यानं वेढा घातला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी 23 फुटांवर आलंय, तर ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्यांनासुद्धा पूर आलाय. दरम्यान धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणातून 1200 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 4 दिवसापासून भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्यानं कामवारी नदीला पूर आला असून या कामवारी नदीच्या पात्रात परिसरातील मुलं पाण्याचा मोठा प्रवाह असताना सुद्धा पोहत असल्याचं दिसून आलं आणि आपला जीव धोक्यात घालतायत हे सुद्धा दिसलं. त्यामुळे पालकांनी काळजी घेणं गरजेचं.
महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रति सेकंद 22,900 क्युसेक पाण्याची आवक होती आहे। धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणात 37 TMC पाणी साठा झालाय, तर धरणातून पायथा गृहातून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातो। गुजरात आणि सौराष्ट्र भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले 2 दिवस गोव्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। गेल्या 24 तासात सरासरी 65 mm पावसाची नोंद झाली आहे। सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला, येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली। आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते। काही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे सुद्धा, परंतु मिळणाऱ्या नुकसान भरपाईबद्दल बागायतदार शेतकरी नाराज आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ इथं नर्स असलेल्या अर्चना लादे यांना 1.5 महिन्यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला, त्या कोरोनामुक्त झाल्या। त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला, त्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर अखेर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महिलेच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। महिलेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार असणाऱ्या आरोपी पतीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 पथकानं अटक केली आहे। विशेष म्हणजे स्वतः आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनी पकडले। करीम शेख असं आरोपीचं नाव असून मागील 2 दिवसांपूर्वी आबेदा शेख हिचा साईनगर देहू इथं कामाला जात असताना खून करण्यात आला होता। बीड जिल्हा अर्धवट रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढले। जिल्ह्यात तब्बल राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग खोदून टाकलेले आहे। 2-2 वर्षापासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अपूर्ण आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय, अपघातसुद्धा वाढले। खामगावात सकाळच्या सुमारास नांदुरा रोडवरच्या रांजणकर कॉम्प्लेक्स समोर टिप्परच्या धडकेत 1 जण ठार झाल्याची घटना घडली आहे। मृत कैलास आखरे हे 38 वर्षाचे होते। त्यांनी आपला भाऊ रामेश्वर आखरे सोबत कॅनरा बँकेसमोर कामानिमित्त ते आले होते। बँकेच्या बाहेर उभे असतानाच कैलास आखरे हे रोड क्रॉस करून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परनं त्यांना जोरदार धडक दिली। बनावट फेसबुक अकाउंट उघडून महिलांना रिक्वेस्ट पाठवून प्रोफाईलवरील फोटो वापरून महिलांचे अश्लील फोटो तयार करून धमकी देणाऱ्या आरोपीला बारामती पोलिसांनी रंगे हात पकडले। साई मंदिर बंद असल्यानं शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। फुलांना मागणीच नसल्यानं शेकडो हेक्टरवर असणारे फुलांचे मळे शेतात सुकून जात आहेत। मंदिर लवकर सुरू करावं अशी फुल उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक मागणी करत आहेत। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातल्या मारेगाव इथं गावाशेजारी एका शेतात धामण प्रजातीच्या सापांची प्रणय क्रीडा पाहायला मिळाली। अनेक गावकऱ्यांनी हा अद्भुत क्षण बघण्यासाठी मोठी गर्दी केली। सांगलीत एका प्राणीमित्र अवलियाकडून कोरोना बाधितांच्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ केला जातोय। गेल्या महिन्याभरात 9 कोरोनाबाधितांच्या घरातील पाळीव प्राणी आपल्या घरात आणून त्यांचं पालन पोषण करण्यात या व्यक्तीनं मोठा सहभाग घेतला। अशोक लकडे आणि त्यांची टीम संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन हे काम करते। कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्ताननं आणखी एक मोठा डाव आखलाय। जाधवांची पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मानसिकता नाही, त्यांनी त्यासाठी नकार दिलाय। ते दया याचिकेबद्दल अधिक पाठपुरावा करणार आहेत असा दावा पाकिस्ताननं केलाय। पाकच्या या दाव्याचं महत्व असं आहे की प्रकरणाचा फेरविचार व्हावा असा स्पष्ट आदेश आंतरराष्ट्रीय कोर्टानं दिलेला होता। आम्ही त्या दिशेनं काम करतोय असं आश्वासन सुद्धा पाकिस्ताननं दिलं होतं, पण आता जाधवांनाच पुनर्विचार याचिका दाखल करायची नाहीये असा दावा पाकनं केला। राजीव गांधी फाउंडेशनची चौकशी प्रकरणी ईडीच्या विशेष संचालकांच्या नेतृत्वात समितीचं गठन करण्यात आलं। गृहमंत्रालय या प्रकरणी समितीची स्थापना करणार आहे, त्यामुळे गांधी परिवाराला केंद्र सरकारनं मोठा दणका दिला। भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत देशाच्या सुरक्षेबद्दलचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। सुरक्षा समितीची या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर आणि
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित असतील. गलवान खोऱ्यातून अखेर चीनी सैन्य मागे हटलंय. सॅटेलाइटद्वारे गलवान खोऱ्याची घेतलेली ताजी छायाचित्रं उपलब्ध झाली आहेत. आधी चीनची पीपल्स रिपब्लिकन आर्मी ज्या ठिकाणी होती तिथून ती आता मागे हटली असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर चीननं सैन्य मागे घेतलंय. भारत चीन तणावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. त्या करारामध्ये नेमकं काय होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कानपूर हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी अमर दुबेला ठार करण्यात पोलिसांना यश आलंय. पहाटेच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मोदा पोलीस स्टेशन परिसरात एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या चकमकीत विकास दुबे टोळीच्या क्रूर गुन्हेगाराला ठार करण्यात यश आलंय. विकास दुबेचा क्रूर गुन्हेगार अमर दुबेला पोलिसांनी ठार केलंय. कुख्यात गँगस्टर विकास दुबेच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. विकास दुबेचा साथीदार श्यामू वाजपेयीला अटक करण्यात आली आहे. विकास दुबेच्या गावात पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. दरम्यान ग्रेटर नोएडामध्ये विकास दुबेच्या अटकेसाठी पोलिसांनी छापा टाकला आहे.